सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. बलवडी येथे रस्त्याचे काम कासव गतीने सुरू. अपघाताची शक्यता असताना प्रशासनाचं साफ दुर्लक्ष. स्थानिक आमदारांना ग्रामस्थांचं साकड. नमस्कार, मी तेजस्वी घराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. विटा इस्लामपूर या रस्त्याचं काम सुरू होऊन गेले कित्येक दिवस लोटले आहेत. तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या बलवडी येथे हे काम कासव गतीनं सुरू आहे. येळा नदीच्या पुलापासून ते बलवडी गावापर्यंत हा रस्ता उखडून ठेवला आहे. हा मुख्य मार्ग असल्याने हा रहदारीचा रस्ता आहे. याच रस्त्यावरून कारखान्यांकडे ऊस वाहतूक केली जाते. रस्ता उखडलेला असल्याने येथे प्रत्येक तासाला ट्रॅफिक जमा होते. यातच या रस्त्या खालून जाणारी पाईपलाईन फुटल्याने रस्त्याला नदीचं स्वरूप आलं आहे. अनेक वाहनधारक या चिखलातून धोकादायक रीतीने प्रवास करत आहेत. याबाबत बलवडीचे माजी सरपंच मारुती पवार सांगतात, या रस्त्याची जागा अगोदरच संपादित करण्यात आलेली आहे. तसे असतानाही अंदाजपत्रकात मात्र अरुंद रस्ता धरण्यात आला आहे, त्यामुळे येथे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे. जे हायवेचं काम चालू आहे ते काम ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार केल्या, ते काम ह्यापूर्वी बंद ठेवण्यात आलं होतं. ग्रामस्थांनी त्यानंतर परत ह्या विभागाचे आमदार आहेत अनिलभाऊ बाबर यांच्याकडे तक्रार केली आणि आमदारांनी त्यांच्या निवासस्थानी या गावातले ग्रामस्थ आणि इस्लामपूर PWDचे जे डेप्युटी इंजिनियर आहेत हरीश पाटील साहेब त्यांना बोलवलं होतं. त्यांची बैठक घेतली होती आणि जी काही ग्रामस्थ तक्रार आहे त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करून जे अरुंद रस्ता आहे त्या संदर्भात रिवाईज एस्टिमेट करून मी देतो असं आमदार साहेबांनी त्यांना सांगितलं. त्यांनी काम थांबवलं होतं तरीसुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरने आडमोडी धोरण स्वीकारून जे काम थांबलेलं काम परत उकरून काही पाईपलाईन लिकेज करून परत अर्धवड अवस्थेत काम सोडून काम बंद ठेवण्यात आलेलं आहे. तरीसुद्धा जो ग्रामस्थांना जो त्रास होतो आहे त्या संदर्भात ग्रामस्थ आणि वाहतुकीनं जो त्रास होतो आहे त्याबद्दल ग्रामस्थ आक्रमक आहेत. जर त्यांनी तात्काळ येऊन जे काय आमदार साहेबांच्या सूचनेनुसार ठराविक लेवलला काम खड्डे मुजवून काम बंद ठेवावं आणि परत त्याची रिवाईज एस्टिमेट करून दुरुस्ती करून रस्ता रुंदीकरण करण्यात यावं, अन्यथा इथं धरणे आंदोलन करण्यात येईल. तात्पुरत्या स्वरूपात स्लोप करावा इतकी तसदी देखील या ठेकेदारानं घेतली नाही. या गावचा नागरिक रमेश पाटील सांगता, या रस्त्यावर दररोज ट्रॅफिक जमा होते. उसाच्या गाड्या थांबल्याने अपघाताची शक्यता आहे. बलवडीमध्ये आता रस्त्याचं काम चालू आहे. त्या रस्त्याच्या कामामध्ये पूर्णपणे असं उकरून टाकलेलं आहे आणि या ठिकाणी आता इथं उसाची वाहतूक चालू आहे. इथे दोन ट्रॅक्टर लावले तर उसाची वाहतूक निघत नाही आणि क्रांती कारखान्याचे बैलगाड्या येत जात असतात, त्या बैलगाड्यांनासुद्धा तिथे जाता येत नाही. तरी दोन ट्रॅक्टरसाठी एकही ट्रॅक्टर नाही येते, पूर्णपणे वाहतुकी अशी कोंडी होत आहे. तरी या कोंडीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे एवढी विनंती करतो मी त्यांच्याकडे. किती दिवस झालं हे काम बंद आहे? आणि हे काम जवळजवळ आता 15 दिवस झाले हे असंच चाललेलं आहे. नाले बांधणे हे लॉकडाऊनच्या आधीपासून काम चालू आहे आणि उकरलेला हा 15 दिवस झाला चालू आहे आणि पूर्णपणे अशी खडी उकरून पडलेली आहे. नुसते रोज रोलिंग करतात आणि जातात आणि संध्याकाळी पूर्ण ट्रॅक्टर इथे अडकत आहेत आणि ट्रॅक्टर अडकल्यामुळे पुन्हा उकरलं जात आहे. अशी परिस्थिती आहे या गावची. या मार्गावर असंख्य वाहनधारक जीव मुठीत घेऊन हा प्रवास करत असतात, तरी देखील हा रस्ता ठेकेदाराकडून रखडला असल्याची माहिती गावचे नागरिक देत आहेत. त्यातले इस्लामपूर जो हायवेचा मार्ग जो चालू आहे, रस्त्याचं जे काम चालू आहे, बलवडी वेरावळ नदीचं पूल
आणि बलोडी जे बाहेर जिल्हा परिषद मराठी शाळा या याच्यापर्यंत रस्ता जो पूर्वीचा जो ॲक्विजिशन झालेला आहे त्या पद्धतीचा आत्ता नाही आहे. एक वाहन जर थांबलं तर दुसरं वाहन त्याच्यामध्ये जातं. याच्यामध्ये शासनानं आम्ही लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदन दिलं होतं, आम्ही बैठक घेतली होती. लोकप्रतिनिधी अनिल बाबर भाऊ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेचं शासनानं किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरनं पालन करावं. इथील इथं ग्रामस्थ अधिक आता शाळा चालू झालेल्या आहेत, शाळेचे विद्यार्थी सायकलवरून ये जा करतायत, त्यांनासुद्धा येणं जाणं मुश्किल झालेलं आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी वर्गाची, तरुण वर्गाची आणि ग्रामस्थांची नाराजी आहे. तर हा रस्ता पूर्वीचा जे ॲक्विजिशन झालेला आहे त्या पद्धतीने रुंदीकरण व्हावं आणि त्याच्यामध्ये आम्हाला या अडचणीतून मार्गस्थ व्हावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे. जर का त्या कॉन्ट्रॅक्टरनं याच्यामध्ये लक्ष देऊन हे काम रस्त्याचं लवकरात लवकर करावं, नाहीतर बलोडी ग्रामस्थ विद्यार्थी संघटना वेगवेगळ्या संघटना आम्ही आंदोलन करण्यास भाग पाडू नये. आणि तसं जर नाही झालं लवकरात लवकर वेळेत काम तर आम्ही याच्यामध्ये धरणे आंदोलन करू, रास्ता रोकोसुद्धा बलोडी ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही करू, एवढंही मी सांगतो. रस्त्यात जे काम चालू आहे सध्या परिस्थिती त्या रस्त्याबद्दल, बलोडी पूल या राणा नदी ते मराठी शाळेपर्यंत या रस्त्याचं काम अत्यंत दुरावस्थेत आहे. आमचे ठेकेदार वेळोवेळी ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतनं, इतर संघटनांनी तक्रार करूनही त्याच्या मनमानी कारभाराप्रमाणे तो काम करीत आहे. सध्या परिस्थितीत हा अतिशय गावाशेजारचा रस्ता असून रहदारीचा आहे. इथून पुढे काही ॲक्सिडेंट किंवा कुणाच्या लहान मुलांच्या जीवाला धोका झाल्यास त्याला जबाबदार कोण? इथं ऊस वाहतूक चालू आहे, ट्रॅक्टर नेहमी अडकतात. आता इथं लिकीज आहे ते पाणी करून सध्या गुडघे एवढ्या पाण्यातून नागरिक, लहान मुलं हे ये जा करतात. तर या रस्त्याला अतिशय कुणाचा वरदास्त आहे आणि कुणाच्या याच्यावर हे काम असं निकृष्ट चाललं आहे हे जी पाळंमुळं निघाली पाहिजे, नाहीतर हे ठेकेदाराला बोलवून वरिष्ठ पातळीवर याची चौकशी करावी अशी सर्व ग्रामस्थांची, ग्रामपंचायतची व इतर ज्या गावात लहान मोठ्या संघटना आहेत तरुणांच्या, त्यांची सर्वांची ही मागणी आहे. तरी शासनाने याची वेळेत दखल घेऊन या रस्त्याचं काम ज्याप्रमाणे अक्वायर आहे, त्यांच्या इस्टिमेटमध्ये आहे, त्या इस्टिमेटप्रमाणे करावं ही सर्व ग्रामस्थांची आणि इतरही तरुण वर्गांची, तरुण मित्रमंडळ संघटनांची मागणी आहे. नाहीतर याचं परिणाम शासनाला भोगावं लागतील आणि ठेकेदारालाही भोगावं लागतील. जनता जर बलवडीची आक्रमक झाली तर आईही रस्ता वाहतुकीला पूर्णपणे बंद करण्यात येईल. तरी याची काळजीपूर्वक चौकशी करून वरिष्ठ या विभागाचे आमदार, तहसीलदार, प्रांत अधिकारी यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्या निकाली काढावा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमची विनंती आहे. लोकांनी स्थानिक आमदार अनिल बाबर यांची भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती केली आहे. याबाबत स्थानिक आमदार अनिल बाबर यांच्याशी संपर्क करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, या रस्त्याचे रुंदीकरण करून तातडीने रस्त्याचे काम संपवण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावर वज्रधारी न्यूज काही प्रश्न उपस्थित करत आहे, ही समस्या कधी सुटणार? या दरम्यान येथे अपघातात कोणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? नागरिकांच्या जीवितांची हमी प्रशासन घेणार का? इतर ठिकाणी काम पूर्ण झाले असताना या ठिकाणचे काम का रखडवण्यात आले? स्थानिक प्रशासन का ढोळे झाक करत आहे? या ठिकाणी अपघाताने कुणाचा जीव जाण्या अगोदर तात्काळ दखल घेऊन हा रस्ता बनवावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.